साक्षा गजमुख को जो नील लाल विराजे सुत गौरी हर को साथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव। भारतीय संस्कृतीमध्ये गणेशोत्सव हा एक असा सण समजला जातो ज्याला सामाजिक आणि धार्मिक महत्व प्राप्त आहे। सकल कला गुणांची आणि विद्येची देवता समजल्या जाणाऱ्या गणरायाचं आगमन काही दिवसांवरच आलेलं आहे आणि याच्यासाठी एकीकडे गणेशोत्सव मंडळ तयार सज्ज झालेले आहे, तर दुसरीकडे जे काही छोट्या छोट्या कार्यशाळा आहेत यांच्यामध्ये अंतिम हात मारण्याचं काम अगदी जोरात सुरू आहे। नवी मुंबई शहर हमेशा ही विभिन्न त्योहारों को बड़ी उत्साह और खुशी से मनाने वाला शहर के तौर पर जाना जाता है, जहाँ इन त्योहारों से आने वाली रौनक तो पूरे शहर में अपनी मौजूदगी दिखा रही है, जिसमें नयापन और कलात्मक सुंदरता का आविष्कार तो सभी का आकर्षण बनी है। वाशी सेक्टर 17 में प्रतिष्ठा का समझा जाने वाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडल तो हमेशा ही अपनी विशाल झांकियों के कारण मशहूर है, जहाँ इस बार हमेशा की तरह सुंदर सा गणेश महल बनाया जा रहा है, जिसका काम करने के लिए कई मजदूर दिन रात जुटे हुए हैं। गणपती बाप्पांचं आगमन काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेलं आहे आणि मुंबईप्रमाणे नवी मुंबईतही हे मोठे देखावे बनवण्याचं काम अगदी युद्ध पातळीवरती सुरू आहे। आज आपण आहोत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 17 येथे। इथे गणेश मंदिर म्हणजे गणेश महल बनवण्याचं काम सुरू आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे देखावे बनवण्याचं काम राम कदम साहेब अगदी नेटाने पार पाडत आहेत। जाणून घेऊयात त्यांच्याकडनं की कशा प्रकारच्या हा संकल्पना आहेत त्यांच्या, काय आहेत याला मूर्तरूप देण्याचं काम ते कशा प्रकारे करत आहेत, काय सांगाल सर्वप्रथम सर की कशा प्रकारचं काम आज इथे सुरू आहे आणि ही संकल्पना मुळात तुम्हाला कशी सुचली? साधारणतः मला आता मी बऱ्याच वर्षापासून हे काम करतो, सुरुवात माझी थर्माकोलपासून झाली। थर्माकोल नंतर मी छोटी छोट्या मंडळांची कामं करत करत इथपर्यंत पोहोचलोय। इथल्या मंडळांचे सल्ला घेऊन त्यांची संकल्पना काय असेल ते सर्व व्यवस्थित ते मांडतात। त्यांच्या विचारविनिमय आमचा विचारविनिमय एकत्र झाल्यानंतर डिझाईन एक विषय ठरतो की या विषयावर यावर्षी काम करायचं। ते गेल्या अनेक वर्षापासून सेक्टर 17 मधील गणपती जे अध्यक्ष आहेत संपत शेवाळे साहेब, त्यांनी जे आत्तापर्यंत इथली ज्यांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला साजेलसं असे ते काम इथे करावं लागतं आणि इथले जे रहिवासी आहे साधारणतः आणि वाशीतील जे जनता आहेत त्यांच्या पण अपेक्षा 17 गणपतीबद्दल चांगल्या आहेत। त्यांना म्हणजे त्यांनी एक अपेक्षा बाळगून असतात दरवर्षी की आपल्याला इथं नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण देखावा आपल्याला बघायला मिळेल आणि त्यांची जी इच्छा आहे ती सर्व आम्ही सर्व काटोकाटपणे प्रयत्न त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। साधारण कशा प्रकारचं काम सुरू आहे, गणेश महल बनवताय आपण, काय संकल्पना आहे, कशा प्रकारचं काम इथे करण्यात आलेलं आहे आणि गेल्या किती दिवसांपासून हे काम तुम्ही करत आहात? साधारणतः काल्पनिक जरी म्हटलं तरी आपण त्याला साधारणतः गणेश महलच असं उच्चारूया आणि साधारणतः हे जे डिझाईन आहे डिझाईन बनवण्यासाठी मला जवळजवळ 4 महिने खर्ची करावे लागले आणि ह्या सध्या या जागेवर मला 1 महिना गेला आहे काम करण्यासाठी। साधारणतः 60 ते 65 माणसं मजूर कारागीर वगैरे सगळं काम करतात। तसं पाहायला गेलं तर महागाई वाढलेली आहे, महागाईचं सावट या देखाव्यांवर कुठेतरी पडलं आहे असं म्हणता येईल का? त्याला तर काय येत नाही म्हणून, कारण महागाई आहे प्रत्येक गोष्टीत महागाई, POP म्हणा किंवा कारागीर म्हणा किंवा मार्केटमध्ये कुठल्याही वस्तू घ्यायला गेलं तर 40-50% महागाई म्हणजे भाव वाढलेले आहेत। त्यामुळे साधारण आपल्याला एक धरूनच चालावे लागेल की यावेळेस गणपती बाप्पाचे जे काही सजावट वगैरे आहे ज्या मंडळांना तो जो याचा तडाखा बसलेला आहे महागाईचा आणि आम्हालाही त्याचा आम्हाला पण त्याचे चटके बसतात महागाईचे। जे काही पर्यावरण स्नेही म्हणजे इको फ्रेंडली जे काही सजावट असावी असंही सगळ्यांचं म्हणणं असतं आणि आता त्याच्याकडे सगळ्यांचा कल आहे, तर कशा प्रकारची सजावट आहे किंवा काय सांगाल लाकडाचा वापर अधिक तर दिसून येत आहे इकडे आणि याच्यासाठी आपण काही वेगळी तयारी केलेली आहे का की साधारण जे थर्माकॉल आहे यांना कुठेतरी टाळता यासाठी आपण काही तयारी केली आहे का? थर्माकोलचं मी मान्य करतो की थर्माकोलचं विघटन होत नसल्यामुळे थर्माकोलचं हे पर्यावरणाविरुद्धच काम आहे, पण आमच्या देखाव्यामध्ये थर्माकोलचा वापर नसल्यामुळे आणि हे जे टाकाऊ असते नसल्यामुळे हे म्हणजे याचं नुकसान होत नाही
हा सेट आपण रियूज करू शकतो, कुठे परत वापरू शकतो किंवा ठेवून देऊ शकतो, पण असं कुठे फेकून त्याचं पर्यावरणाचा ऱ्हास होईल असं काही यात मला वाटत नाही। अशाच प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून ह्या सजावटीला या देखाव्यांना जिवंत स्वरूप आणि मूर्त रूप देण्याचं काम राम कदम साहेब करत आहेत। उसी के साथ विभिन्न गणेश मूर्तिकार भी भगवान गणेश को आकर्षक और मनमोहक बनाने में दिन रात काम कर रहे हैं। जैन मूर्तियों को बनाने की अंतिम तैयारियां शुरू है। गणेशोत्सवाच्या या आधुनिक स्वरूपाचा पर्यावरणावर आणि पर्यायाने आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता गणपती हा पर्यावरण स्नेही आणि गणेशोत्सव हा समाजभिमुख असेल तर खऱ्या अर्थाने तो आजचा गणेशोत्सव ठरेल। कॅमेरामन संदीप भगतसह स्वप्नाली देसाई, दृष्टी नवी मुंबई।